रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात रविवारी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. यावेळी या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी विद्यार्थी मेळाव्यास मावळते अध्यक्ष महेंद्र घरत, उपाध्यक्ष विजय लोखंडे, जी आर पाटील, अतुल पाटील, गणेश कोळी, संजीवन म्हात्रे, उल्का धुरी, मिलिंद पाडगावकर, के एस पाटील, रवी पाटील, प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, उपप्राचार्य मंजुश्री बोबडे यांच्यासह प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी परेश ठाकूर यांचे अभिनंदन केले. या इथे आता आपण पुन्हा एकदा नॅकच्या नॅकचं अक्रेडिशन त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपण सज्ज होत आहोत. हे महाविद्यालय ज्याला एक मोठा असा इतिहास आहे, हे महाविद्यालय ज्याने ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल येथील हजारो विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना प्रशिक्षित केलं, चांगल्या प्रकारे त्यांना ज्ञान दिलं आणि ह्या जगाला सामोरं जाण्यासाठी त्यांना सक्षम करून या इथे या विभागाच्या विकासामध्ये एक मोठा असं सांगतो या इथे ज्यांनी ज्या महाविद्यालयाने मोठा असं सांगतो या इथे सहभाग घेतलेला आहे. आणि अशा महाविद्यालयाला जेव्हा नॅकला समोर जायचं होतं त्यावेळेला सुरुवातीपासूनचा आपण सांगतो प्रवास पाहतो की सुरुवातीला बी प्लस होता आणि बी प्लस भेटल्यानंतर म्हणजे कोणत्याही प्रकारची इथं साधन सुविधांचा अभाव असताना सुद्धा या इथे असलेल्या शिक्षणाचा दर्जा, या इथे असलेल्या शिक्षणाबद्दलची आस्था, या इथे असलेल्या विद्यार्थ्यांच्या बद्दलची आस्था आणि विद्यार्थ्यांची या कॉलेजच्या प्रती असलेली एक सांगता एक जो त्यांचा मनाचे सांगता त्यांचे भाव हे जे जुळून आलेले होते आणि ह्यामुळेच नॅकचं एवढा चांगल्या स्वरूपामध्ये आप पुढच्या काळामध्ये आणखीन आपल्याला मग सांगतात आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वाढ होऊन आपण ए ग्रेडेड कॉलेज हे आपण होऊ शकलो. पुढील काळामध्ये आता आपल्याला ए प्लस आपल्याला व्हायचं आहे आणि त्यासाठी आपण कोणत्या प्रकारे सांगता कॉलेजचं जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते कशाप्रकारे समोर आपण ठेवू शकतो, कशाप्रकारे कॉलेजमध्ये इथे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं जातं, कशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी या इथे चिंता केली जाते आणि त्या सोबतीने या इथं त्यांच्या कॉलेजच्या नंतर सुद्धा त्यांना सपोर्ट भेटावा ह्यासाठी प्रयत्न केला जातो आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा या कॉलेजच्या प्रती असलेलं प्रेम हे सर्व जर आपण या इथं व्यवस्थितरित्या आपण जर नॅकला आपण जर दाखवू शकलो तर नक्कीच आपल्याला त्याचं यश आपल्याला भेटणार आहे. हे सर्व काही चालू आहे ते फक्त नॅकसाठी चालू नाही आहे, हे जे काही चालू आहे नॅक असेल किंवा आणखीन इतर हे जे काही प्रयत्न असतील शेवटी याचा फायदा हा या महाविद्यालयालाच होणार आहे. महाविद्यालयाचं नाव मोठं होईल, महाविद्यालयाचे ज्या साधन सुविधा आहेत त्या ह्या निमित्ताने का होईना आणखीन आणि आणखीन आपल्याला या साधन सुविधांमध्ये आणखीन वाढ करायलाच मिळणार आहे आणि त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्यांना आणि आपल्या या विभागालाच त्याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळेच आपला विभाग आणखीन आणि आणखीन विकसित होऊ शकणार आहे आणि त्यासाठीच या महाविद्यालयाचा विकास होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि असं आपल्याला पण जर वाटत असेल तर नॅक ए ग्रेड ए प्लस हे ग्रेड आपल्याला भेटण्यासाठी आपण सर्वांनी मिळून या इथं प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी या इथे सर्व या इथे मान्यवर इथे आलेले आहेतच, त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहेच आणि त्याचबरोबर रयत शिक्षण संस्था माननीय माजी खासदार रामचंद्र ठाकूर साहेब यांनी आतापर्यंत नेहमीच या इथे या कॉलेजला या इथे नेहमीच बॅकअप दिलेला आहे. ह्या बॅकअपच्या सहाय्याने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच आपण आपला हेतू हा साध्य करू शकू एवढंच मला वाटतं. एवढंच मी सांगेन की आपण सर्वांनी मिळून या इथे कॉलेजला या इथं आणखीन आणि आणखीन उंचावरती नेण्यासाठी सर्वांनी मिळून कष्ट करूया एवढंच मी येथे सर्वांना मी आवाहन करतो.